साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः जया च जनी जन्मनामार्थजाला जयाने सदा केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नामस्मरे निरन्तर ते जाणावे पुण्यशरीर महादोषाञ्चे गिरिवर रामनामे नासति श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 Shri Ram坠 Ram Jai Ram Jai Jai Ram Shri 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 Ram Jai Ram Jai Jai Ram

Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram 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 Jai Ram Jai Jai Ram Shri 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 Ram Jai Ram Jai Jai Shri Ram Jai Ram Ram Shri Ram Jai Ram Jai Jai 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 Ram, Jay Jay Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 Ram Shri Ram Jai Ram Jai Jai 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 Ram Shri Ram 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 Jai Ram Jai Jai Ram Shri 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 Ram Jai Ram Jai Jai Ram

Shri Ram, Ram Ram Shri, Ram Ram Shri Ram Jai Ram Jai Jai 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 Ram

Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram, Jay Jay Ram. Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jay Jay Ram Shri Ram Jai Ram Jay Jay Ram Shri Ram Jai Ram, Jay Jay Ram. Shri Ram Ram Shri Ram Jai Ram Jai Jai 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 Ram Shri Ram, Ram Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram. Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram. Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram. Jai 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 -Ram Jai Jai Shri Jai 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 Ram, Jay Ram, Jay Jay Ram. जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री देवी शारदा प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण श्री महारुद्र हनुमान, श्री महर्षी श्रीवेदव्यास श्रीमद शंकराचार्य सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज हे जे सत्र आहे आपल्या सहचिंतनाचं आपण त्याला प्रवचन लोकांच्या सोयीसाठी म्हणतो इट इज को थिंकिंग और वी थिंकिंग वी आर ऑल थिंकिंग टुगेदर तुमच्या मनातले प्रश्न आहेत तेच माझ्या मनात आहेत आपण सगळेजण ज्या परिस्थितीत जगतोय ती परिस्थिती सर्वांना सारखी आहे त्यामुळे तुमच्या मनातले प्रश्न गृहीत धरून एक प्रकारचं चिंतन केलेलं आणि ते सुद्धा इन द दा लाईट ऑफ भगवद्गीता तो टॉपिक असतो समुपदेशन इज काउन्सेलिंग काउन्सेलिंग थ्रू गीता आज दशमी आहे आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं की दशमी एकादशी आणि द्वादशी अशा तीन दिवसांचं व्रत असतं आणि तुकारामासारखा बंडखोर संत मी एक अत्यंत जबाबदारीनं विधान करतो आहे की तुकाराम आणि आईन्स्टाईन एकाच योग्यतेचे होते संत टॉपमोस्ट लेवलवरचे आणि सायंटिस्ट टॉपमोस्ट लेवलवरचे दे से द सेम लँग्वेज एक उदाहरण मागे दिलं होतं की दिल नानी पालखेवाल्यांचं एक पुस्तक आहे प्रेशस और प्राईसलेस हेरिटेज ऑफ इंडिया त्याच्यात पहिला पॅरेग्राफ छापलेला आहे आणि दुसरा पॅरेग्राफ आयडेंटिकली द सेम आणि नंतर ते म्हणाले तुम्हाला वाटलं असेल की सुरुवातीलाच रिपिटेशन आणि एक दोन वाक्याने संपूर्ण पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ तर त्यांनी सांगितलेलं आहे की पहिला पॅरेग्राफ हे नासदीय सूक्त म्हणून आहे की ज्याच्या त्या सृष्टीची निर्मिती कशी झाली सृष्टीची आपण म्हणतो ना उत्पत्ती स्थिती आणि लय या सगळ्याचं जे त्यांनी सूक्त म्हणजे एक देवाचं स्तोत्रच आहे एका अर्थाने पण नासदीय सूक्त आणि नंतर जे लिहिलेलं आहे ते ज्याला मॉडर्नेस्ट और लेटेस्ट फिजिक्स म्हणतात आइनस्टाईनियन फिजिक्ससुद्धा आता तसं आउट ऑफ डेट व्हायला लागलेलं ला आहे इतकं नवीन फिजिक्स त्यांनी जो सृष्टीचा एकंदर सृष्टीतल्या वस्तूंचा जो सिद्धांत सांगितलेला आहे तो दुसरा लिहिलेला आहे काय फरक आहे ते म्हणाले मी जबाबदारीने सांगतो आहे आणि नंतर त्यांनी खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत जो आपला आजचा विषय नाही आहे पण एक लक्षात ठेवा आपण आत्ता जवळजवळ पाच दहा मिनटं रामनाम म्हणलं रामनाम म्हणणारी मंडळी अक्कल शून्य एक रामनाम म्हणायला सगळ्यांनी सांगितले की कृष्ण गीतेत सांगतो जो विचार आपण खूप विस्ताराने पाहणार आहोत पुढे येणार आहे अर्जुनाला सांगतो अर्जुना सर्व यज्ञांच्यात मी आहे विश्वजित यज्ञात आहे अश्वमेध यज्ञात आहे वाजपेयी यज्ञात आहे पुष्ठकामित्री आहे नाही कुठल्या यज्ञात मी पण तरीसुद्धा सर्व यज्ञात श्रेष्ठ यज्ञ याद्न्या, नामस्मरण यज्ञानाम जप आपण एक गोष्ट बघितली होती आज एकादशीच्या पूर्वसंध्येला बघूया कारण उद्या आपण भेटणार नाही आहोत पूर्वसंध्येला ती कथा आपण बघितली सुपच्छ नावाचे ऋषी आहेत ते हस्तिनापूर ही पांडवांची राजधानी होती तिथे राज्याभिषेक झाला होता युधिष्ठिराला पण भांडणं झाल्यामुळे दोन भाग केले राज्याचे गंगेच्या उत्तरेला आणि गंगेच्या दक्षिणेला दक्षिणेला पांडवांना दिली झाली जमीन आणि त्याच्यात इंद्रप्रस्थ नावाची राजधानी निर्माण झाली तिथे त्यांनी राजसूय यज्ञ केला आणि सगळ्यांना भोजन झाल्यानंतर यजमानांना जेवायचं असतं अशा वेळेला भीम म्हणतो मला भूक लागलेली आहे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे कृष्ण म्हणतो एक अदृश्य घंटा लावलेली आहे घंटा तुला दिसणार नाही कुणालाही दिसणार नाही पण घंटेचा आवाज ऐकू येईल त्याच वेळेला घंटा वाजेल जेव्हा सगळेजण जेवलेले असतील मी माझ्या अंतर्ज्ञानाने बघतो की कोण जेवायचं राहिलेलं आहे आणि नंतर ते सांगतात इंद्रप्रस्थ नगराच्या सीमेवर एक छोटीशी सी टेकडी आहे तिथे एक ध्यानस्थ ऋषी बसलेला आहे तो आपल्या पंचकृषीचा भाग आहे आणि ते जेवायला आलेले नाही आहेत भीम म्हणतो जाऊन त्यांना घेऊन येतो आले नाही तर उचलून घेऊन येतो तरी आले नाहीत तर मी पर्वतात ते या टेकडी सकट त्यांना घेऊन येतो कारण भीम हनुमान हे वायुपुत्र आहेत त्यांनी द्रोणागिरी उचलला म्हटलं टेकडी उचलायला मला काय आहे त्यावेळेला कृष्ण जाताना म्हणतो की भीमा तुझं जे हजार हत्तींचं बळ आहे ना इट इज फिजिकल स्ट्रेंथ ते शारीरिक बळ आहे आणि त्या ऋषींचं जे बळ आहे ना इट इज स्पिरिच्युअल स्ट्रेंथ आत्मबल आहे तू त्याचं एक बोट उचलून जरी दाखवलंस ना एक बोट तरी मी वाटतील ती पई हरायला तयार आहे तो भीम हसला आणि गेला आणि त्यांनी सांगितलं की भीमा तुझ्या एक हजार यज्ञांचं पुण्य मला दे मी जेवायला येतो भीम म्हणतो तुम्ही येत नाही म्हणून पहिलाच यज्ञ अपुरा राहिला आहे कोण हजार यज्ञांचं देणार आहे बऱ्या बोला ना या नाहीतर तर म्हणाले हलवून दाखव बोट नाही हललं भीमाला।, भीमाला भीम खाली मान हलवून परत आला अर्जुन अर्जुन, अर्जुन म्हणा मी बाणावर असा एक मंत्र सोडतो की अलगद बाण त्या ऋषीनं घेऊन येईल अर्जुनाने जो बाण सोडला तो दोन जा हजार वीस सालापर्यंत परत आलेला नाही आहे कल्पना करा त्या ऋषीला बाणावरून आणायला इतके काय ऋषी म्हणजे अगदी सोपे वाटले युधिष्ठिर म्हटला मी जाऊन त्यांना विनंती करून नमस्कार करून आणि अत्यंत ज्याला जे आर्ग्युमेंट लागणार असेल स्पिरिच्युअल मी करेन नाही आला प्रत्येकाला त्याने एकच सांगितलं हजार यज्ञांचं पुण्य आता अत्यंत सत्यप्रिय कोण आहे युधिष्ठिर तो म्हणाला की ऋषीवर आपण येत नाही म्हणून पहिलाच यज्ञ पुरा होत नाही आहे मी जेवणार नाही तोपर्यंत नऊशे नव्याण्णव यज्ञांची तयारी करीन ते यज्ञ करतो त्याचं पुण्य तुम्हाला देतो पण आत्ता तुम्ही जेवायला या कारण सगळ्यांचा तो खोळंब होईल नाही तर तो म्हणता उधारी चालत नाही हे लक्षात ठेवा की या मार्गात उधारी चालत नाही नो क्रेडिट ओनली कॅश तू जेवढं नमस्मरण करशील तेवढं तुला शांत वाटेल जेवढं ध्यान करशील बट इट हॅज टू बी सिन्सिअर अँड डीप ध्यान फॉर नेमसेक असं नाही आहे रिअल मेडिटेशन रिअल नामस्मरण टू दॅट एक्सटेंट यू हॅव टू बी ॲट इज अँड ॲट पीस तुम्ही शांत झालाच पाहिजेत असे त्यांचे आहेत नाही तर माझं डोकं उडवा संतांनी सांगितलेलं आहे मी जर सांगतो त्याप्रमाणे उपासना करून मला आलेले अनुभव आले नाहीत तर माझं डोकं उडवा सांगणारे संत आहेत म्हणून विचार करा आणि आम्ही याच वचनावर करून आम्ही सायन्सचे विद्यार्थी याला लागलो या मार्गाला लागलो आणि त्यांच्या त्यांना त्या टप्प्यावर जे अनुभव येत होते तसे अनुभव आम्हाला आले त्यांचे टप्पे खूप मोठे होते आम्ही तिथपर्यंत पोचलो नाही पण जितकं काही केलं त्यांनी सांगितलं त्यांना अनुभव तसे ते आले आपल्यावर या सगळ्या संतांचं सार काढून गुरुवर्य बाबा बेलसरेंनी जी छोटी छोटी पुस्तकं लिहिली तर लॉजिक अँड फिलॉसॉफीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते एकही सुपरफ्लुअस किंवा रिडंडंट ज्याला म्हणतात म्हणजे अनावश्यक असं एकही वाक्य नाही त्यांच्या पुस्तकात आणि सुरुवातीचे पुस्तकं जस्ट पॉकेट बुक्स की वाचून आम्ही या मार्गाला लागलो आणि जसं डोळसपणे विज्ञानवादी होतो त्याच्यापेक्षा जास्त डोळसपणे आता स्पिरिच्युअलिस्ट म्हणजे अध्यात्मवादी झालेलो मी का सांगतोय की सध्याचा काळ इथून पुढे येणारा काळ कुठलंही सायन्स तुम्हाला वाचवणार नाही ॲट युअर मेंटल इंटेलेक्चुअल अँड स्पिरिच्युअल लेवल ओनली अध्यात्म आणि अध्यात्म पूर्णपणे डोळस तुम्ही यू फाईट विथ गीता यू फाईट आर्ग्यू विथ श्रीकृष्ण आवडेल त्याला ते समजून घेऊया ना आपण म्हणून तुम्हाला सांगत होतो शेवटी द्रौपदी जाते ती म्हणते मी त्यांना घेऊन येते आणि त्याला त्यालाही तेच सांगतो काय सांगतो की एक हजार यज्ञांचं पुण्य मला दे त्याला ती ऋषीना नमस्कार करून सांगते की एक हजार कशाला ऋषीवर मी माझ्या दहा हजार यज्ञांचं पुण्य देते त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं तर उधार चालत नाही बरोबर ना तसा गेल्या जन्मातला अकाउंटही इथे चालत नाही मला माहीत आहे ना तुझा जन्म यज्ञातून झालेला आहे यज्ञसेनी म्हणतो द्रौपदीला आपण पण दहा हजार यज्ञ कुठले ग मी काय फार जुनं बोलत नाही आत्ता तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी मी राजवाड्यातून निघाले ना त्या वाटेवर मी दहा हजार यज्ञ केलेले आहेत त्यावेळेला तो म्हणतो की भापरे हे कसं शक्य झालं प्रत्येक पावलाला मी कृष्ण 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 आणि कृष्णाने सांगितलं गीत यज्ञानाम जपयज्ञोस्मी मी प्रत्येक नाम हा यज्ञ होता तेव्हा हात पुढे करा संकल्प करा पाणी सोडा आणि या माझ्याबरोबर ऋषी आलेले आहेत आणि मग ती घंटा वाजलेली आहे आणि मग भीम जेवलेला आहे हे पुढचा उत्तरार्ध विसरा पण हे फार महत्त्वाचं आहे हे सगळे आता गु गुरु, गुरु गुरुदेव रानडे व्हाईस चान्सेलर ऑफ युनिव्हर्सिटी अलाहाबाद काही मूर्ख माणसं नव्हती होती अरे त्यांच्या हाताखाली किती पी एच डीत झाले मला हे सांगायचं आहे काय की लक्षात ठेवा गीतेतून समुपदेशन हा आपला विषय आहे आणि आज गीतेची जी महाभारताची पार्श्वभूमी आहे ना ती आपण संपवणार आहोत पुढच्या वेळेपासून म्हणजे लवकरच सुरू होणारे शनिवारपासून एक तारखेपासून आपण महत्त्वाचा जो अध्याय आहे दुसरा अध्याय ज्याच्यात स्थितप्रज्ञ दर्शन दर्शन म्हणून सांगितले स्थितप्रज्ञाची लक्षणं नाही आणि दर्शन म्हणजे देवाचं दर्शन घेता असं नाही इट इज फिलॉसॉफी ऑफ स्थितप्रज्ञ व्हॉट इट मीन्स टू बी अ स्थितप्रज्ञा आणि आज त्याची अत्यंत आवश्यकता आहे म्हणजे बुद्धिबळ खेळणारं जशी आहे तर ज्याला बलवान बुद्धी पाहिजे त्यालासुद्धा आहे हे लक्षात ठेवा शांत झालं पाहिजे स्थिर झालं पाहिजे म्हणून आपण तीन शब्द नेहमी वापरतो ना स्टेडी स्टेबल स्टील स्थिर स्तब्ध शांत बास याच्या पलीकडे कुठलेही शब्द तुमच्या डिक्शनरीत ठेवू नका डिक्शनरी ऑफ लाईफमध्ये मला शांत व्हायचे मला स्थिर व्हायचे आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्तब्ध व्हायचं आहे शांत म्हणजे इतकं की हालत नाही महत्त्वाचं आहे पुढे जाऊया आपण आज त्रिदिवसीय व्रताचा आरंभ आहे कशाला सांगितलं होतं तुम्ही एअरपोर्टवर वगैरे जाता तिथे दुकानं असतात तिथे मुद्दामून बघा की डाएट करण्याऐवजी फास्ट करा आणि फास्ट कसे एकादशीचे करा पंधरा दिवसातून एक एकादशी येते म्हणजे तीन दिवस दशमी एकादशी द्वादशी आज दशमी आहे दशमीला रात्री जेवायचं नाही पाहिजे असेल तर एखादं फळ दुधाचा पेला एवढंच एकादशीला तुम्ही कुठलं तरी एक धान्य निवडा मग साबुदाण्याची खिचडी वगैरे काट खाल्ली पाहिजे असं नाही तेवढंच खा आणि जास्तीत जास्त नामस्मरण करा जास्तीत जास्त वाचन करा चिंतन करा ध्यान करा आणि उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे उपवास उपास म्हणजे काय उप म्हणजे जवळ आणि आस म्हणजे आसन या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे उपासाचा जेवणाशी काही संबंध नाही आहे उपवासाचा खाण्याशी काही संबंध नाही आहे असण्याशी संबंध आहे राहण्याशी संबंध आहे वास म्हणजे सहवास मला माझ्या सद्गुरूंचा जास्तीत जास्त सहवास उद्याच्या दिवशी पाहिजे किंवा या तीन दिवसात पाहिजे जा। मग जास्तीत जास्त गुरु तर जिवंत नाही आहेत मग मी त्यांचा फोटो छातीशी धरून बसणार आहे का फोटो धरून अंघोळ करणार फोटो धरून मी टॉयलेटला जाणार फोटो घेऊन मी ऑफिसमध्ये जाणार लोक वेडे म्हणतील मग असं कोणतं साधन आहे चोवीस तास मी आरती करू शकणार आहे चोवीस तास मी प्रदक्षिणा घालू शकणार आहे चोवीस तास मी नमस्कार घालू शकणार आहे अरे चोवीस तास मी पूजा करू शकणार आहे नाही चोवीस तास मी नाम घेऊ शकणार आहे आणि मी जे नाम घेणार आहे ते लोकांना कळणारही नाही बिकॉज इट इज रायडिंग माय ब्रेथ ऑर ब्रीदिंग श्वास घेतो आहे हे आपलं आपल्याला कळत नाही माहीत आहे ना खरंच कळत नाही श्वास गुदमरल्यावर कळतो अरे माझा श्वास चालू होता नाही का <laughs> मला माहीतही नाही इतकी ईज असलेली अँड ग्रेस असलेली क्रिया ही श्वासोच्छ्वास हो आहे त्या श्वासोच्छ्वासासारखं हो नाम मग कुठेही गेलो तरी नाम आणि पुढे एवढी सवय होती की नाम आपल्याला खेचून आणतं तिकडे कशाला जातेस ये ना माझ्याबरोबर आपण मजा करूया तुकाराम म्हणतो ना आता तुझे माझे राज्य विठ्ठलाला चॅलेंज दिलाय की तू नाम ऐकून थकतोस का मी नाम घेऊन थकतो शर्यत आपली बघा इतकी तयारी होते का होते होऊ शकते पण तीन शब्द आपण जे पूर्ण परत परत वापरतो व्हॉट वा� इज माय फर्स्ट प्रेफरन्स

मी व्रत शब्द तसा वापरत नाही की देवळात जा हे करा ते करा इतके शुक्रवार इतके सोमवार वगैरे नाही कारण गीतेत नाही सांगितलं आणि माझ्या सद्गुरूंच्या प्रवचनांच्या पुस्तकात नाही सांगितलं हे तुम्ही करा ना करा का कशासाठी करतो उद्याच्या एकादशीचं नाव आहे पुत्रदा एकादशी म्हणजे ती एकादशी केल्यानंतर पुत्र होणार आहे मग प्रत्येकानेच केली असती की एकादशी पुत्र या शब्दाचा अर्थच माहीत नाही आपल्याला पुन नाम नरका त्रायते इति पुत्र हा म्हणजे असं काहीतरी एखादा विद्यार्थी पुत्र होऊ शकत नाही का मला एकदा सहज गमतीनं एकाने विचारलं गमतीनं नाही सिरियसली विचारत होता मी ते गमतीनं घेतलं फेरीबोटीत बाजूला नेऊन विचारत होते की तुम्हाला दोन मुली ना मग पुढे वंश कसा चालणार तुमचा वंश कसा चालणार म्हणलं जसा ज्ञानेश्वरांचा चालला रामदासांचा चालला साने गुरुजींचा चालला सप्रे गुरुजींचा चालेल माझे विद्यार्थी माझी मुलं नाही आहेत अरे मुलगा करणार नाही एवढे विद्यार्थी करतात मला कितीतरी प्रसंगात अनुभवलेलं आहे इट इज स्टुडंट्स अँड इट इज कलिग्स ते तुझ्या बाजूला उभे राहतात तुझे विद्यार्थी तुझे शिष्य तुझे मित्र ते उभे राहतात इत कोणत्याही क्रायसिसमध्ये उभे राहतात ते पुत्र नाही आहेत का का केवळ अग्नी देणारा श्राद्ध करणारा हे <laughs> करणारा पुत्र आपण परवा याच्याकडे बघितला होता की रामाला तो ज्याबाले ऋषी म्हणतो की यू आर नॉट द बायोलॉजिकल सन ऑफ दशरथ दशरथाचा तू काय सख्खा मुलगा नाही आहेस कारण त्या अग्नीनं दिलं पायसदान त्यांनी तिन्ही राण्यांना वाटलं त्या राण्यांच्या पोटात नऊ महिने तुमच्या गर्भाचा विकास झाला दशरथाने काय केलं काही केलेलं नाही आहे तेव्हा दशरथाचं चा वचन तुझ्यावर बाइंडिंग नाही आहे रामाने उत्तर दिलं की ऋषी काय बोलता तुम्ही असलं नास्तिक आणि पाखंडी मत इतक्या सगळ्यांच्या देखत तुम्ही मांडताच कसे रामाने थोडासा आवाज चढवलेले जे दोन तीन प्रसंग आहेत ना त्यातला हा एक प्रसंग आहे एक लक्षात ठेवा किती वडील ज्यांच्या रक्तातून ज्यांचे अनुवंशिकता हेरिडिटी म्हणतो त्यातून मुलांचा जन्म झालेला आहे किती वडील मुलगा दूर गेलाय म्हणल्यानंतर जिवंत राहणार नाहीत मरून जातील मी दृष्टीआड झाल्यानंतर माझ्या पित्याने नक्की अन्न पाणी सगळं सोडून देह सोडला असेल जिवंत असताना मी त्यांना जीव की प्राण होतो हातावरचं फूल म्हणतात ना जपतात किंवा हातावरचं फूल तसं मला त्यांनी जपलं होतं ज्यावेळेला विश्वामित्र मागायला आले त्यावेळेला रामाला नेऊ नका मी येतो ना सैन्य घेऊन तुमच्या यज्ञाचं रक्षण करायला त्यावेळेला वसिष्ठ म्हणाले विश्वामित्र काय म्हणतात ते तुला कळत नाही आहे अरे रामाच्या क्षमतेवर तुझा विश्वास नाही आहे त्याला पैलू पाडणार आहेत नावाच्या हिऱ्याला विश्वामित्र जाऊ दे त्याला विचार करा या सगळ्या गोष्टी असतात आणि नंतर ते जाबाली म्हणतात माझं रामा ते मत नाही आहे पण असं लिगल आर्ग्युमेंट करूनसुद्धा यू आर नॉट बायोलॉजिकल सन हे लिगल आर्ग्युमेंट आहे तरीसुद्धा तू तु, तुझ्या वचनापासून ढळला नाहीस हे इतिहासात नोंदवलं जावं म्हणून मी तो पॉईंट मांडला होता हे लक्षात घ्या तर तसं तुकाराम ज्यावेळेला म्हणतात की व्रत करा एकादशी गळा माळा तुळशी असो वा नसो तुळशीची माळ घालून वारकरी होणार का तुम्ही नाही मग हे तीन दिवस आणि दुसऱ्या ह्याच्यातले तीन दिवस म्हणजे सहा दिवस म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली वन वीक एक महिन्यातला एक आठवडा जर आपण एका शिस्तीत राहिलो रात्री हलकं पोट आहे पहाटे उठलेलो आहे सुंदर उपासना केलेली आहे विशेषतः निवृत्त लोकांना आपण हे जनरली ऐकतात ना त्याच्यातले बराचसा वयोगट हा निवृत्त लोकांचाच आहे म्हणून प्रत्येक वेळेला आपण उल्लेख करतो की निवृत्त लोकांनी तरी आता निवृत्त झालं पाहिजे बऱ्याच गोष्टींपासून आणि प्रवृत्त झालं पाहिजे उपासनेसाठी जीवनाच्या मुक्तीसाठी किंवा अंतिम पर्वात विकास करून घेण्यासाठी तुम्हाला वाटेल हे विषयांतर आहे नाही आपण आता एका अशा महत्त्वाच्या टप्प्यावर पोचलेलो आहोत की जे आत्तापर्यंत ऐकलेलं आहे निरनिर्णय विषयांवर त्याचं समिंग अप आपण काही मुद्द्यांच्या बाबतीत करणार आहोत इन टर्म्स ऑफ पॉईंट्स और हल्लीच्या भाषेत बुलेट्स मी फक्त पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरं उदाहरण तुम्हाला सांगेन ते हे तीन दिवस आणि तीन दिवस आणि द्वादशीला सकाळी पारणं करून फे सोडायची असते म्हणजे एक लक्षात ठेवा की जवळजवळ एक तास मी या वातावरणात आहे की मी गुरुच्या जवळ आहे पहिल्यांदा सांगितलं जेथे जातो तेथे तू माझा ती यू आर विथ मी नंतर यू आर विद इन मी आणि नंतर आय एम विद इन यू म्हणजे आज दशमीला रात्री सद्गुरू इज विथ मी उद्या एकादशीला सद्गुरू इज विद इन मी आणि द्वादशीला आय एम वेद इन सद्गुरू हे लक्षात ठेवा दशमी म्हणजे दहा इंद्रिय डोळे कान नाक जीभ त्वचा आणि दोन हात दोन पाय म्हणजे आपण म्हणतो हात पाय मलमूत्र विसर्जन वाणी ऑर्गन ऑफ टॉकिंग स्पीच ते कर्मेंद्रिय आहे आणि जनरेशन पुनरुत्पादनाच्या म्हणजे ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन असे दहा आहेत त्याच्यावर आज नियंत्रण शमन म्हणजे नियंत्रण त्याच्यानंतर पुढचं उद्या मन जोडायचं त्याला आणि म्हणून गुरु म्हणजे आय इन मी द्वादशीला बुद्धी जोडायची आणि बुद्धी म्हणजे आय एम विद इन माय गुरु बास आता सगळं तो बघेल ना आपण उदाहरणं दिली होती खूप त्या उदाहरणात जायला नको काल आपण कुठे थांबलो होतो की अर्जुनाच्या मनाची परिस्थिती आहे ना ती अत्यंत चंचल आहे एखादं सागराचं आपण सरफेस म्हणतो सतत हलत असतो ना तसं मन आहे मन निस्तरंग करावं लागतं आणि ते अवघड आहे पण बुद्धी स्थिर करता येते आणि त्या बुद्धीचं नियंत्रण जर मनावर असेल हे कृष्ण अर्जुनाला सांगतोय आता इथून पुढे बुद्धीचं नियंत्रण मनावर ठेव मनाचं नियंत्रण इंद्रियांवर ठेव इंद्रियांचं नियंत्रण भोगांवर ठेव ज्या विषय निरनिराळे ना डोळ्यांना खूप बघावंसं वाटतं हा कार्यक्रम तो कार्यक्रम हा चॅनल तो चॅनल हा देश तो देश डोळ्यांचे किती विषय आहेत कानाने हे म्युझिक ते म्युझिक ते अतिरेक होतोय या सगळ्या गोष्टींचा आणि म्हणून त्यांनी हाच रथ आहेत पाच घोडे इंद्रिय मनाच्या हातात लगाम आहे बुद्धी मनाच्या हातात आहे आणि बुद्धी रथाचा स्वामी आहे रथी सारथी बुद्धी आहे आत्मा आत्मा हा रथी आहे आत्मा स्वामी आहे सारथी सगळ्यात रथ चालवणारा बुद्धी आहे मन लगाम आहे एका बाजूनी जोडलेला आहे बुद्धीला आणि दुसऱ्या बाजूनी इंद्रियानं मनावर नियंत्रण आणि मनावर नियंत्रण नाम हा संतांचा सिद्धांत आहे मन जर बाहेरच जात आहे आणि बाहेर जायला काही मर्यादाच नाही यो हो। किती कोटी रुपये मिळवणार आहेत म्हणजे तुम्हाला वाटेल सगळ्यांनी संपलं हा प्रश्न एका प्रख्यात क्रिकेटरला विचारलेला आहे उठता उठता तो म्हणतो अरे मी विचारच केला नाही याच्यावर विचार करण्यासारखा प्रश्न आहे मी केव्हा थांबणार आहे पण जर तुला सांगितलं यू रिड्यूस युअर सेल्फ झिरो म्हणजे तुला टर् तर, टर्मिनल पॉईंट कळला की नाही शून्यापर्यंत येऊन थांबायचं आहे शून्यापर्यंत फार शक्ती आहे त्याच्यात शून्याची शक्ती ती तुम्हाला तेव्हाच कळेल की ज्या वेळेला शून्य होण्यासाठी शांत बसलं पाहिजे एकांत पाहिजे थोडंसं वाचन चिंतन श्रवण मनन या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत करतोय ते दुसऱ्याला कळतंही नाही त्याला आतली उपासना म्हणायचं आणि आतल्या उपासनेचा दिवस आजपासून सुरू होतो तीन दिवस बाकी मग एकदा तुम्हाला सवय लागली की तुम्ही कायम त्याच भावात असता सगळे व्यवहार बाकीची इंद्रिय करत असतात पण मन बुद्धी चित्त आतच वळलेली असतात म्हणून म ना बाहेर जातोयस ना मत बरोबर दिशा बदललेली आहे काल आपण बघितलं होतं की एखादं काम करताना तुम्ही शर्ती अटी घातल्या कंडिशन्स तर ते काम नीट होणारच नाहीये अनकंडिशनल म्हणजे अर्जुनाला तो सांगतो ना टोटल अनकंडिशनल सरेंडर इकडे अर्जुन पहिल्या दुसऱ्या अध्यायात म्हणतो की शिष्यस्तेहम शाधीमाम त्वाम प्रपन्नम मी तुला शरण आलेलो आहे पण अर्जुनाची शरणागती कंडिशनल आहे किती डाउट्स आहेत त्याला म्हणून शेवटीच आता था पुरे झालं अठराव्या अध्यायात आता काही नाही सर्व धर्मांपरित सगळं सोडून दे माम एकम शरण व्रज मग अर्जुनाची पहिल्या दुसऱ्या अध्यायातली शरणागती काय होती ती म्हणतात ना ऑन प्रोवेशन होती परमनंट झालेली नव्हती शेवटी आज्ञाच केलेली आहे आणि आश्वासन काय दिलेलं आहे मी तुला सगळ्या पापातून सोडवतो रे मी तुला मोक्ष देतो कशाला यांना मारलं तर काय होईल हे आजोबा आहेत त्यांना मारलं तर काय होईल ते माझे गुरु आहेत त्यांना मारलं तर कशाला मार विचार करतो असतो हे सगळं सांगितलं काल तर आत्म्याबद्दलसुद्धा सांगितलं की आत्मा अमर आहे आणि देह काही केलं तरी अमर असणार नाही कारण जन्मापासून त्याचा डी के डेथ अँड डी जनरेशन प्रवास चालूच असतो कुठलीही गोष्ट जी आकाराला लिहिले ते नष्ट होणार आहे साधा नियम आहे यत दृष्टम तत् नष्टम जे दिसत नाही ती गोष्ट महत्त्वाची आहे मला माझा प्राण नाही दिसत मला माझा जीव नाही दिसत मला माझा आत्मा दिसत नाही मला माझी शक्ती किंवा चैतन्य दिसत नाही आणि हे सोडून गेलं की मी मरतो आत्ता बोलतोय ऐकतो आहे विचार करतो आहे कशामुळे आतल्या त्या गोष्टीमुळे त्या गोष्टीला तुम्ही कुठलंही नाव द्या कुठलंही नाव द्या ना परंतु एक लक्षात ठेवा अर्जुन अजूनही चंचल मनाचा आहे त्यावेळेला कृष्ण म्हणतो उत्तिष्ट युद्धाय युद्धायकृत निश्चय युद्ध करायचा निश्चय करून निघालायच ना ते युद्ध करायला उभा राहा तरी अर्जुन तसा उभा राहिलेला नाही तर शेवटी उभा राहतो नष्टो मोहा स्मृतिलब्दा स्थितोस्मी इकडे काय म्हणतो मला मला उभं राहता येत नाही आहे रे मला गरगरत आहे रे हे म्हणलं ना काल बघितलं ना आता स्थितोस मी गतसंदेह करी शेवचनमत तिथपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे कारण अर्जुन हा आपला प्रतिनिधी आहे अर्जुनाचं भाग्य की त्याला जिवंत कृष्ण होता पण आपलं सौभाग्य की आपल्याला गीता आहे जिवंत कृष्ण अर्जुनाला अर्जुना कायम मिळत नव्हता त्यावेळेला हस्तिनापूरून जायला लागला कृष्ण की मला द्वारकेतल्या लोकांबद्दलही काही कर्तव्य आहेत की नाही त्यावेळेला अर्जुन म्हणतो जाऊ नकोस रे मला सांग ना तू युद्धाच्या आधी जे सांगितलं होतंस ते किती चांगलं होतं रे ते सांग कृष्ण म्हणला सॉरी म्हणजे मी नाही सांगता येणार ना, ना तू क्षमा कर पण तू मला आहेस म्हणून मी तुला सांगतो पण एक लक्षात ठेव त्यावेळेला माझी अवस्था कशी होती काल आपण त्या कबूतर कबूतरीची गोष्ट बघितली होती योगारूढ योगावर आरूढ स्वार होण्याची शक्यता असून सुद्धा तुम्ही योगाला तुमच्यावर आरूढ होऊन गेलास तुम्ही संसार सवेची स्वार संसार करा ना तुम्ही पण राईड संसार वाय संसार शुड राईड यू म्हणजे घोड्यावर तुम्ही बसा ना तुमच्यावर घोडा तुमच्यावर गाढव याला काहीच अर्थ नाही आहे आणि म्हणून आपण मग संसाराबद्दल आणि प्रपंचाबद्दल कटकटी करतो बी द मास्टर आणि मग बघा काय गंमत घडते ते मास्टरला यांचा शब्द आहे स्वामी गो स्वामी तुलसीदास गो म्हणजे इंद्रिय त्यांचा स्वामी प्रभू त्याच्या नियंत्रणात सगळी इंद्रिय आहेत एक गोष्ट सांगितली होती ना मागे रामानुजन त्यांच्या गुरु बॅच होती मोठी शिष्यांची म्हणाली शेवटची परीक्षा आहे टेकआउट युअर टांग्स जीभ बाहेर काढा मग प्रत्येकाच्या जिभेवर त्यांनी चिमूट चिमूट साखर ठेवली आणि नंतर एक दोन गोष्टी सांगितल्या आणि साखर फुंकायला लागले फक्त रामानुजांच्या जिभेवरची साखर फुंकली गेली बाकीच्यांची सगळी त्या लाळेत विरघळून गेली होती ना त्यावेळेला सगळ्यांनी विचारलं तुला कसं ते शक्य झालं तू तो गुरुच्या आज्ञेचं पालन गुरूंनी काय सांगितलं जीभ बाहेर काढा बरोबर गुरुंनी साखर ठेवली खा म्हणून कुठे सांगितलं गिळा म्हणून कुठे सांगितलं ती डिझॉल्व का कुठे सांगितलं नाही मी आज्ञा दिली त्या सलाईवरी ग्लँड्सना डोंट सिक्रीट काही स्राव वगैरे काय आणू नकोस जीप कोरडी ती कोरडी फुंकून सगळे कण गेले तयारी आहे ही ही तयारी आहे आणि एवढी तयारी आपली शक्य आहे का मला विचारलं तर शक्य नक्कीच आहे आपल्याला शक्य आहे की नाही हा प्रश्न आहे ऊगीस डोंट डाऊट की या लोकांची एवढी शक्ती अरे तो आपल्याला कल्पनाच नाही आहे आपल्याला खरंच कल्पना नाही आहे ज्ञानेश्वर हे किती ज्ञानी होते आणि समर्थ रामदास हे किती समर्थ होते आपल्याला काय कल्पना आहे अनोगीच आपण त्यांच्यावर याची अशी टीका तशी टीका करतो तर लक्षात ठेवा विचार करा पण अतिविचार करू नका कृष्णाने सांगितलं आहे डू थिंक डोंट ओव्हर थिंक कारण एक साधं वाक्य आहे दोन प्रकारची माणसं जगात असतात अर्जुनाला तर ते सुप समुपदेशन सुरू झाले हे अगदी गीतेतले शब्द आहेत असं नाही पण गीतेतला विचार आहे आणि समुपदेशन हा विचार आहे दे आर नॉट वर्ड्स थॉट्स विचारांनीच मी बदलतो शब्दांनी नाही बदलत तेवढा आता सकाळी लवकर उठे शब्द आहेत उठतो का मुलगा नाही उठ, उठ। पण ज्यावेळेला त्याचा विचार बदलला जाईल लवकर उठण्याचे फायदे त्याला कळतील वडिलांच्या आधी उठेल बाबा उठा लवकर उठा काय विचार बदलला पाहिजे तर म्हणून म्हणतो दोन प्रकारची माणसं आहेत विचार करून चालणारी आणि चालता चालता विचार करणारी विचार करून चालणारी माणसं चालतच नाहीत फक्त विचार करत राहतात आणि चालता चालता विचार करणारी माणसं चालत चालत विचारही करतात आणि आपल्या मंजिलला मुक्कामाला पोचतात सुद्धा तेव्हा अर्जुना उठा ना नंतर प्रश्न वगैरे विचारूया ना अर्जुनाची अजून तयारी झालेली नाही दुसरा पुढचा बघा बिनशर्त शक् हे जे चार महत्त्वाचे सेनानी आहेत कौरवांच्या बाजूचे प्रत्येकाची एक अट आहे भीष्माचार्य सेनापती आहेत त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांच्या चारित्र्याबद्दल गुणांबद्दल कुणालाही शंका नाही आहे पण त्यांनी सांगितलं कौरवाना युद्ध दुर्योधनाला जशी तुम्ही माझी नातवंड आहात ना तसेच पांडव आहेत मी एकाही पांडवाला मारणार नाही कल्पना करा सगळे पांडव मेल्याशिवाय कौरवांचा जय कसा होणार आहे आणि हा सेनापती म्हणतो एकाही पांडवाला मारणार नाही कारण ते तुमच्याचसारखे आहेत माझे बघा केवढी अट आहे आता या अटीचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल की आपण डाऊट करतो प्रत्येक गोष्टीला अरे हे हा माणूस असा आहे तुम्हाला कळलं आहे ना गोष्टीवर जरा करून बघा ना तुम्ही तो सांगतोय ते करून बघा ना महाराज नेहमी म्हणायचे संत सांगतात ते करा संत वागतात तसे वागू नका कारण संत वागतात सेवा मा गजानन महाराजांना तुम्हाला चिलीम ओढावी लागेल अरे ते योगाग्निनी चिलीम पेटवत होते त्यांना काही काडी लावत नव्हती विचार करा त्यांचं सोडा ना मी काही जस्टिफाय करत नाही आहे ते पण सांग ते सांगत होते तसं वागा कारण खोटा संत भोंधू साधू जरी असला तरी तो सांगेल ते योग्यच असतं नाहीतर तो खोटा हे कळेल की लोकांना कुठला खोटा साधू सांगेल की चोरी करा म्हणून खून करा म्हणून नाही सांगणार लोक त्याला साधू मानणारच नाहीत म्हणून तो खोटा साधू असला त्याच्या मनात दुसरा कुठला तरी हेतू असला साधू बनण्यामागे तरी तो सांगेल ते योग्यच असेल साधू सांगतात त्याप्रमाणे वागा आपण प्रयत्न करू या वागायचा दुसरे द्रोणाचार्य द्रोणाचार्यांची अट काय होते की हीच अट होती की, की एखादी अप्रिय वार्ता म्हणजे मला अत्यंत सहन न होणारी बातमी आली की मी शस्त्र खाली ठेवेन कुणीही माझा वध करावा आणि त्यांची अप्रिय वार्ता म्हणजे अश्वत्थामा त्यांचं सगळं जगच अश्वत्थामाबद्दल होतं मग अश्वत्थामा मेला कृष्णाने अश्वत्थामाचा हत्ती मारलेला आहे लक्षात ठेवा आणि अश्वत्थामाची क्षमा मागून की तू एक मोठा मार्टर हुतात्मा होणार आहेस एका मोठ्या कार्यासाठी आम्ही तुला मारतोय आणि सगळीकडे बातमी पसरली अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला आणि अश्वत्थामा खरंच मेला होता मग द्रोणाचार म्हणजे अश्वत्थामा मेला आणि आता काय करू ते म्हणाले युधेश्वरनी सांगितलं तरच मी विश्वास ठेव यांनी अश्वत्थामाला दुसरीकडे लढवत गुंतवून ठेवलेला आहे तो इकडे पोचलेलाच नाही आहे विचार करा युधिष्ठरांनी सांगितलं तर मानेन युधिष्ठर म्हटलं मी खोटं बोलणार नाही तो म्हणला तू खोटं बोलू नकोस बाकीचं मी करतो फक्त तू एवढंच म्हण अश्वत्थामा मेला नरो वा कुंजरोवा वा कुंजर म्हणजे हत्ती अश्वत्थामा नावाचा माणूस मेला का हत्ती मेला हे मला माहीत नाही पण अश्वत्थामा मेला एवढं तरी म्हणशील ना गमतीनं सांगतात नाही अशा उपकथा असतात की कृष्ण यावेळेला शंख घेऊन गेला शंख घेऊन युद्धाला जायचं असतं की नाही किंवा मंदिरात असतो की नाही इकडे तो द्रोणाचार्याला गे सांगायला गेला आहे की अश्वत्थामा मेला नरो वा कुंजरो वा हत्ती मेला का माणूस मेला मला माहीत नाही म्हणून त्यांनी सांगितलं अश्वत्थामा मेला नरो म्हटल्यानंतर कृष्णाने एवढा जोरात शंख वाजवला की द्रोणाचार्यांना पुढचे शब्द ऐकवाले नाहीत पण युधिष्ठिरांनी म्हणले होते काय युधिष्ठिराचंही समाधान आणि द्रोणाचार्यानं एलिमिनेट केलं की के त्यांनी द्रोणाचार्य बसले त्यांनी काढून ठेवले सैन्यखाली ठेवलं कर्ण एवढा मित्र मित्र म्हणतो आणि तो म्हणतो जोपर्यंत भीष्माचार्य म्हणजे सेनापती रणभूमीत आहेत तोपर्यंत मी रणभूमीत पाऊल टाकणार नाही मी शिबिरात बसून राहीन केवढी कंडिशन आहे हा मैत्रीच्या शपथा वगैरे घेतो दुर्योधन त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे अठरा दिवसांच्या युद्धात हा दहा दिवस काय करतो शिबिरात बसून राहतो कारण दहाव्या दिवशी भीष्म पडतात तोपर्यंत हा आलेलाच नाही आहे केवढी कंडिशन आहे शल्य आणखीन एक सेनापती झालेला आहे तो पांडवांचा मामा आहे नकुल आणि सहदेवांचा तो ज्यावेळेला त्या मद्र देशातून मद्र उत्तर भारतातच आहे मद्रास नाही मद्र देशातून पण लांब आहे यायला निघतो आपल्या भाच्यांना मदत करायला युद्ध होणार आहे तर तो सैन्य घेऊन निघतो आणि पाच रात्री त्याचा मुक्काम असणार असतो पोचण्यापर्यंत आपल्या भाच्यांना पोचेतोपर्यंत पहिल्या रात्री सगळेजण त्याचं सैन्य वगैरे सांभाळत सा। इतकी सुंदर व्यवस्था आहे प्रत्येकाची जेवणाची म्हणजे निवासाची आणि भोजनाची सुंदर व्यवस्था आहे परंतु झालं काय तू सकाळी विचारतो की अरे मला धन्यवाद द्यायचे आहेत कुणी केलीत आम्हाला सांगायची परवानगी नाही आहे दुसरी रात्र तिसरी रात्र चौथी रात्र आणि पाचवी शेवटची रात्र आता भेटणार भाच्या ना ही कुणी मला कळायला पाहिजे व्यवस्था दुर्योधन पुढे आला कारण त्यांनी सांगितलं होतं ही जी व्यवस्था केलेली आहे तो मागेल मी त्याला देणार आहे पण कुणी केली हे मला कळायला नको का मी केले म्हणून दुर्योधन येतो काय मागेल जास्तीत जास्त तो म्हणतो की तुम्ही आमच्या बाजूनी लढायचं सा। शब्दात सापडलेलं आहे शब्दात सापडलेला आहे सैन्य तुमचं तु, तिकडे गेलं तरी चालेल पण तुम्ही आमच्या बाजूनी लढायचं ही अटी या चौघांच्या त्याच्यानंतर एक प्रसंग मी तुम्हाला सांगत होतो की ज्यावेळेला नऊ दिवस झाले आणि भीष्माचार्य कुणालाही पांडवांना मारत नाही त्यांनी सांगितलेलंच आहे पण दुर्योधन इतका टोचून बोलतो त्यांना सहन होत नाही आणि ते काय म्हणतात माहिताना उद्या सूर्यास्ताच्या आत पृथ्वी निष्पांडवी करून टाकेन निष्पांडवी म्हणजे पांडव आणि त्यांची मुलं सगळ्यांना मारून टाकेन दुर्योधन गप्प बसलं असताना तर भीष्माचार्यांची प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा त्यांना खरी करावी लागली असते पण तो म्हणला आणि तसं केलं नाही तर त्यावेळेला भीष्म सावध झाले मी कोणती प्रतिज्ञा करून बसलो होतो पांडवानं मारायचं बरं झाले आणि मला सावध केलं मी रथातून पडेल उद्या जर मी पांडवांना आणि त्यांच्या मुलांना मारलं नाही तर मी रथातून पडेन मरणार नाही कारण मी इच्छा मरणी आहे बघा आणि मग त्या दिवशी ते पडले रथातून मग दुसऱ्या दिवशी कर्ण आला लढायला नंतर हे चौघ जण आहेत ना आणखीन एक प्रत्येकजण म्हणतात अरे पांडवांची बाजू न्यायाची आहे तुम्हाला पटतं ना हो ना आम्ही प्रार्थना त्यांच्या विजयासाठीच करतो शत्रु पक्षाचा सेनापती काल बघितलं ना युधिष्ठिराला म्हणतो विजयी भव द्रोणाचार्य म्हणतात यशस्वी भव कारण तो विद्यार्थी आहे त्यांचा मग दुसऱ्या बाजूला जिंकायचं म्हणजे त्यांनी युद्धापूर्वीच त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स देऊन टाकलेले आहेत फॉर व्हिक्टरी एकच सांगतो आणि आपण पुढच्या वि मु विद्याकडे मुद्द्याकडे बोलूया काय सांगितलं आहे अर्थस्य पुरुषोदासा भीष्माचार्य म्हणाले की अर्थस्य पुरुषोदासा माझा नाहीलाज आहे आता अर्थ म्हणजे पैसा अरे अर्थ या शब्दाचे खूप अर्थ आहेत अर्थ म्हणजे प्रतिज्ञा मी प्रतिज्ञा केलेली आहे की के हस्तिनापूरच्या सिंहाशी सिंहासनाशी शेवटच्या क्षणापर्यंत माझी निष्ठा असेल आय विल बी लॉयल टू द थ्रोन ऑफ हस्तिनापूर मी तिथे दगड जरी ठेवला तर त्या दगडासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी लढेन मी अडकलेलो आहे अर्थस्य पुरुषोदासा द्रोणाचार्य म्हणतात अर्थस्य पुरुषोदासा मलाही वाटतं पांडवांची बाजू धर्माची आहे पण मी काही करू शकत नाही कारण मला पगारच कौरवांच्या म्हणजे हस्तिनापूरच्या ट्रेजरीतून मिळतो त्यांना पगारच देत होते ना ते मी त्यांच्याच बाजूने लढलं पाहिजे हो कर्ण म्हणतो अर्थस्य पुरुषोदासा मी वचन दिलेलं आहे कुणाला दुर्योधनाला की शेवटपर्यंत तुझा मित्र राहील शल्य म्हणतो अर्थस्य पुरुषोदासा माझ्या भाज्यांच्या विरुद्ध मला उभं केलेलं आहे परंतु नाहीलाज आहे मी शब्दात अडकलोय दुर्योधनाच्या अर्थस्य पुरुषोदासा आता एवढी मोठी माणसं अर्थस्य पुरुषो दास म्हणतात पैशाचे दास आहेत का कुणीही पैशाचं सांगितलं आहे सांगितलं सांगितलंय ज्याचं मीठ खाल्लं आहे त्याला जागलं पाहिजे एवढंच आहे बाकीचे सगळेजण कोणाची प्रतिज्ञा आहे कुणाचं वचन आहे कोण शब्दात अडकलेलं आहे असं जर सैन्य अकरा अक्षविणी उभं असेल आणि इकडे सात अक्षहिणी कुणाच्या सेवन डिव्हिजन्स पांडवांच्या बाजूला पण पांडव कसे आहेत एक चालकानुवर्तित्व एक चालक आहे कृष्ण सगळेजण त्याचा ऐकतात युधिष्ठिरसुद्धा मी तुम्हाला दोनच उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की कृष्णाचा सल्ला हे बिनशर्त कसे मानत होते आणि हे कुणाचाही सल्ला मानत नव्हते सोडून शकुनीचा शकुनीचा सल्ला हा अधप्पात घडवणार होता सत्यानाश करणार होता पण त्याच दिशेने ते जाणार होते नियतीच तशी होती पण इकडे लक्षात ठेवा मी भीष्माना मारणार नाही शत्रुपक्षाचे सेनापती असले आणि आता मी युद्धाला तयार असलो तरी ते माझे आजोबा आहेत पण शेवटी काय सांगतो गीतेच्या करिशे वचनम तव तो सांगशील ते करीन सांगशील ते करीन ना शिखंडी उभा केलेला आहे पुढे शिखंडी हा जन्मला त्यावेळेला शिखंडीनी होता मग मत, आपण म्हणतो ना जेंडर चेंज झाला आणि तो शिखंडी बनलेला आहे जन्माला त्यावेळेला ती स्त्री होता आणि स्त्री समोर असेल ना तर मी शस्त्र खाली ठेवेन पण शिखंडीच्या बाणांनी सुद्धा भीष्माचार्य मरणार नाहीत म्हणून तू शिखंडीच्या मागे उभारा आणि भीष्माचर्यामुळे बाण मार अर्जुन तेही करतो कारण कृष्णाने आहे कृष्ण अयोग्य सांगणारच नाही पहिल्यांदा कसे मारू मी युद्ध करत नाही म्हणणारा दहाव्या दिवशी शिखंडीच्या मागून बाण मारतो इथपर्यंत बाण मारून त्यांना शरशय्येवर पाडतो अर्जुन गंमत बघा एक दुसरा प्रसंग तुम्हाला माहित नसेल पण सांगण्यासारखा आहे कारण दाखवत नाहीत महाभारतात वगैरे की कृष्णाने सांगितलं म्हणजे त्याच क्षणी त्याचं जर इम्प्लिमेंटेशन झालं नाही अवलंब झाला नाही तर काहीतरी निळ कर्णाने सोडलेलं आहे काय सोडलेलं आहे नारायणास्त्र सोडलेलं आहे आणि भीम त्या नारायणास्त्राला गदा घेऊन जातो आहे कृष्णाने सांगितलं भीमा प्रश्न विचारू नकोस खाली वाक आणि नारायणास्त्रवरून निघून गेलेलं आहे हे कृष्णाचं त्याने ऐकलेलं आहे भीम म्हणतो खाली वाघ का सांगितलंस अरे प्रत्येक अस्त्राचा एक गुणधर्म असतो ते अस्त्र न्यूट्रलाइज करण्यासाठी काहीतरी करायचं असतं नारायण अस्त्र आहे नारायणाला तुम्ही जितके नम्र व्हाल ना तितकं ते वरून तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल तू भेरला तर तुझ्या गदेसकट तुझं डोकं उडवलं असतं म्हणून सांगितलं प्रश्न विचारू नकोस खाली वाक भीम खाली वाकला अशा कितीतरी गोष्टी आहेत म्हणून एका कुणाचं तरी ऐकलं पाहिजे पर्टिक्युलरली इन टाइम्स ऑफ क्रायसिस एरवी तुम्ही घरात चर्चा करा भांडणं करा वादविवाद घाला पण क्रायसिसमध्ये अशी कोणती तरी एक व्यक्ती पाहिजे ती घरात नसेल तर शेजारी असली पाहिजे शेजारी नसेल तर कुठल्या तरी मठात किंवा आश्रमात असली पाहिजे नाहीतर पुस्तकात असली पाहिजे ग्रंथात असली पाहिजे तर, 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 तर त्या ग्रंथाचा अभ्यास आपण करतोय धर्मयुद्ध आपण शब्द वापरतो धर्मयुद्ध क्रुसेड त्याला धर्मयुद्ध म्हणतात ख्रिश्चन आणि कापा जे ख्रिश्चन नाहीत त्यांना जेहाद त्याला धर्मयुद्ध म्हणतात मुसलमान आहेत त्याला कापून टाका अरे व्हायलन्स शिकवणारा धर्म कुठला सांगा बरं दे आर टॉकिंग ऑफ रिलिजन्स हे धर्मयुद्ध हे रिलिजन्स वॉर आहे आपण ज्या धर्मयुद्धाबद्दल बोलतोय तो धर्म म्हणजे सगळ्या विश्वाची धारणा करणारा धारणा करणारा त्यांना सस्टेन करणारा धरून ठेवणारा धर्म आहे मानवतेचा धर्म आहे माणुसकीचा धर्म आहे प्रेमाचा सेवेचा त्यागाचा धर्म आहे शांतीचा करुणेचा दयेचा धर्म आहे हे लक्षात ठेवा हा खरा धर्म आहे म्हणून त्याला शब्द वापरला आहे हे धर्मयुद्ध नाही धर्म्य युद्ध आहे जसं कर्तव्य आहे ना जसं धर्म्य युद्ध आहे हे तू टाळूच शकत नाहीत अर्जुन श्लोक फार चांगला आहे तो काय म्हणतो इमम धर्म्यम संग्रामम न करिष्यसी सोपा आहे मर... संस्कृत इम इदम हे जे इमम धर्म्यम संग्रामम युद्ध न करिष्यसी ततः तर त्यामुळे होईल काय स्वधर्मम कीर्तींच्या हितवा तुला जी कीर्ती मिळालेली आहे पराक्रमी म्हणून आणि क्षत्रिय म्हणून तुझा जो स्वधर्म आहे त्याचं हनन करशील नाश करशील पापम अवापस्यसी आणि पापी होशील तुला पाप लागेल धर्मीय धर्म धर्म, युद्ध आहे हे धर्मयुद्ध नाही नुसतं इमम धर्म्यम संग्रामम आणि त्यासाठी काय सांगितलेलं आहे धर्म न्याय नीती ह्यांच्या स्थापनेसाठी युद्ध करतोयस ना अरे ते माझंच अवतार कार्य आहे यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आपण म्हणतो ना तदात्मानं सृजाम्यम परित्राणाय विनाशाय विनाशायचं दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय मी युगे युगे हे आपलं एका अर्थाने संयुक्त कार्य आहे जॉईंट वेंचर मी ज्या कार्यासाठी आलेलो आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला माझं शस्त्र म्हणून वापरतोय माझं साधन म्हणून वापरतोय माझं माध्यम म्हणून वापरतोय कृष्ण सांगतो तुझं माझं ध्येय एकच आहे अर्जुना कारण तू नर आहेस मी नारायण आहे आणि नर आणि नारायण मिळून एक पूर्ण शक्ती म्हणते आणि ती कुठल्याही दुष्टांचा संवार करते त्याला आता तरीही अर्जुन काय विचारतो याना मारून नरकात जाण्याऐवजी युद्धात मेलो की स्वर्गाचं दार आपोआप म्हणजे अक्षरशः ऑटोमॅटिकली म्हणतात ना आपोआप उघडतं स्वर्गात प्रवेश आहे मी किती पुरुषार्थी म्हणजे पराक्रमी संदेश आहे बघावं युद्धात मरा म्हणजे मरेपर्यंत लढा डायरेक्टली स्वर्गात जा ते एवढं एवढ्यावर संपत नाही युधिष्ठिर ज्यावेळेला स्वर्गात जातो ना त्यावेळेला सिंहासनावर सगळे कौरव बसलेले आहेत तो तो चुकून दुसऱ्या पत्त्यावर आलो का आपण नरकात जा अरे हे सगळे स्वर्गात मेलेले आहेत आणि तुम्ही पांडव कुणीही स्वर्गात मेलेले नाही आहात मग तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे स्वर्ग नरक वगैरे या गोष्टी कळतील पण तुम्हाला कृष्णजवळ होता कृष्णाचा सल्ला तुम्ही मानलात तुम्ही सात्विक माणसात म्हणून पण ते आधी स्वर्गात बसलेले आहेत पण पर कुठपर्यंत क्षीणे पुण्ये जी काही चांगली कामं केलेली आहेत तोपर्यंत ते आहेत नंतर त्यांना पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार आहे कौरवाना आणि पांडव गेले ना त्यान शेवटी सदेह स्वर्गाला कोण गेला तर युधिष्ठिर गेलेला आहे पण व्यासाने सांगायला चुकलेले नाही आहेत ज्यावेळेला तो सद सदेह गेला पण संपूर्ण गेला का तर नाही त्याचा एक अंगठा गळून पडला कारण का एकदा तो अर्धसत्य बोललेला आहे ना नरोवा कुंजरोवा त्याच्या रथाचं वर्णन करतात की सहा इंच रथ त्याचा जमिनीच्यापासून वरती चालत होता तुम्ही मला कसं शक्य आहे हे वर्णन करण्याची शैली आहे पण आता लेव्हिटेटिंग ट्रेन्स येत आहेत किंवा हो। लेव्हिटेशन म्हणजे काय की रोळात जो पोल आहे नॉर्थ पोल तोच व्हीलमध्ये केला तो पोल्स रिपेल ना लाईक पोल्स रिपेल आणि ती गाडी अशीच उचलली जाते झूम करून पुढच्या स्टेशनपर्यंत जाते परत उचलली जाते लेव्हिटेशन म्हणतात तसा त्याचा रथ आणि ज्या वेळेला हा अर्धसत्य बोलला त्यावेळेला वर्णन खाणकन तो रथ जमिनीवर आला आणि पुन्हा वरून चालायला लागला तसा त्याचा एक अंगठा गळून पडला आणि तो अंगठा सोडून तो जायला लागला आपण गमतीनं नेहमी म्हणतो ना की हे उदाहरण दिल्यानंतर की आज रात्री विचार करा आपलं काय काय गळून पडेल कारण <laughs> त्यांनी एक अर्धसत्य बोलला तर अंगठा गळून पडलेला आहे विचार करण्यासारखे प्रश्न असतात म्हणून आता मन डोलायमान अर्जुनाचं मन आहे लाईक अ पेंड्युलम सांगतोस तेही पटतं पण मी म्हणतो ते तुला रे पटत नाही अर्जुन असंच म्हणतोय आणि अर्जुन म्हणतोय अरे ह्यांना मारून पापी होण्यापेक्षा नरकात जाण्यापेक्षा यांच्याबरोबर लढून युद्धात मरून स्वर्गात है है। का नाही जायचं हे आर्ग्युमेंट आहे आता त्याच्यावर कृष्णाचं उत्तर आहे तो काय सांगतोय माहिती आहे ना की तुझं जे डोलायमान होणारं हिंदकळणारं डोलणारं झुल्यासारखं मन आहे ना ते स्थिर झालं पाहिजे त्यासाठी गुरुची गरज आहे आणि गुरु नसेल तर ग्रंथाची गरज आहे गुरु आहेच कृष्णम वंदे जगत गुरुम तो गुरु आहे आणि मुख्य म्हणजे ग्रंथही आहे गीता जो आपल्याला मिळाला वी कॅन रिफर टू इट अगेन अँड अगेन ॲज अँड वेन वी वॉन्ट अर्जुनाचं तसं नव्हतं कृष्ण द्वारकेत होता त्यावेळेला अर्जुनाला कृष्णाचा रेफरन्स कुठे होता बघा ना आणि मगाशी उल्लेख केला होता आपण अर्जुन म्हणतो तो मला उपदेश पुन्हा ऐकायचा आहे त्याला अनुगीता म्हणलेला आहे पण तो म्हणतो दोन ऋषींमधला संवाद मी सांगतोय गीता सांगायच्या वेळेला मी कृष्ण नव्हतो मी भगवान होतो म्हणून गीतेत भगवान उवाचे आहे श्री कृष्ण उवाचं नाही आहे माझी स्टेटस निराळी होती आय वॉज इन ट्रान्स और इवन बियॉन्ड ट्रान्स बघा हे सहज लक्षात घ्या आता लक्षात घ्या पुढे की पुढचा मुद्दा टू बी ऑर नॉट टू बी दॅट्स द क्वेश्चन हा हॅमलेट म्हणतो जगावं की मरावं मला कळत नाही अर्जुन असंच झालेला जवळजवळ काय करू कसं करू केव्हा करू आणि करू काही नको करू हे सगळे त्याचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न त्याच्या बोलण्यातून त्याच्या बघण्यातून सगळे व्यक्त होत आहेत आणि कृष्ण प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतोय तो काय सांगतो लक्षात ठेवा की अशा वेळेला काय करायचं एनी डिसिजन इज बेटर दॅन नो डिसिजन इथे तुला डिसिजन मेकिंगसाठी मी आहे ना इथे तुला युद्धातून पळून जायचं आहे आणि तू म्हणेल एनी डिसिजन इज बेटर डिसिजन नो ज्यावेळेला दोन्ही गोष्टी इक्वली वे होत असतील तू निघून गेलास की काय त्यांचा जय नक्की आहे म्हणजे दुर्योधन वगैरेचं राज्य राज परपेच्युएट झालं म्हणजे कायम चालू राहील म्हणजे आपल्या वहिनीचं वस्त्रहरण करायला त्यांना आणखीन काळ मिळेल म्हणून इथे तुझं तू तु म्हणतोस ते नाही ज्यावेळेला दोन गोष्टी अगदी समासमान आहेत त्यावेळेला कुणीतरी आपलं वजन टाकायचं असतं म्हणतात ना ज्यावेळेला समान मतविभागणी होते पार्लमेंटमध्ये त्यावेळेला स्पीकर स्वतःचं मत टाकतो आणि मत स्वतःचं मत टाकून मेजॉरिटी ठरवतो कारण सारखी मतं पडलेली आहेत इथे मी आहे घाबरू नकोस तू पण तुझ्या मनाची ही अवस्था आहे ही लवकरात लवकर संपली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की आपला पुढचा जो विषय आहे ती अवस्था संपवण्यासाठी अर्जुन प्रश्न विचारतो स्थितप्रज्ञस्य का भाषा तू आत्ता जे म्हणलास ना की मन तुझं जे असं हेलकावे खाते त्याच्यावर बुद्धीचा अंकुश पाहिजे बुद्धीचं नियंत्रण पाहिजे आणि बुद्धी स्थिर होऊ शकते मन स्थिर होऊ शकत नाही बुद्धी स्थिर होऊ शकते मग स्थिर बुद्धीचा माणूस चालतो कसा वागतो कसा बोलतो कसा झोपतो कसा हे अर्जुनाचे किती सारखे म्हणतात ना इनसंट प्रश्न आहेत कृष्णांनी त्यालाही उत्तर दिलेले आहेत तो आपला पुढच्या वेळचा विषय पण एक लक्षात ठेवा आता दोन तीन इन डिसायझिव्ह जर तुम्ही असाल ना तर काय होती दोन तीन गमतीदार उदाहरणं बघूया मग आपल्याला हा विषय कळेल आणि ही उदाहरणं काही तशी नवीन नाही आहेत दोन मित्रांनी ठरवलं की समुद्रावर पोहायला जायचं काही हरकत नाही समुद्राच्या तीरावर आले एकाने कपडे वगैरे काढले आणि छानपैकी पोहायला लागला अरे लाटावर पोहताना काय मजा हो आहे ते ये रे तो दुसरा काय म्हणतो समुद्राच्या लाटांची मला भीती वाटते लाटा थांबल्या की मी समुद्रात उतरेन तो अजूनही काठावर उभा आहे <laughs> कल्पना करा लाटा थांबणारच नाही आहेत हे एक दुसरं उदाहरण फार विनोदी आहे पण फार मार्मिक आहे नासिरुद्दीन होट्जा हे नासिरुद्दीन जसा आपला तैलानी तेनाली ब्राह्मण आहे किंवा कितीतरी आपल्याकडे बिरबल आहेत बुद्धिमान लोक आहेत पण ही बुद्धी जरा निराळी आहे नासिरुद्दीनचे त्याचे बायको म्हणते की कधी कुणाला वाचवावं लागलं पोहताना तर तुम्हाला पोहायला यायला नको का बरोबर आहे म्हणाला मी पोहायला शिकतो ती म्हणाली तू पैलवान आहे तो चांगला पोहतो आणि पैलवान असल्यामुळे तुम्हाला बुडू देणार नाही त्याला सांगा तो पैलवान म्हटलं आनंदाने उद्या ये ना उद्या आपण नदीवर तुला शिकवतो पोहायला आणि पैलवानाने कपडे वगैरे काढले म्हणाले ये ना पोहायला त्यावेळेला नासिरुद्दीन घाबरत घाबरत जायला लागला नदीच्या काठी जो चिखल होता तो स्लिपरी होता तो पडला घसरून आणि नदीपासून दूर पळायला लागला तो म्हणतो अरे नदीच्या काठावर मी पडलोय तो पाण्यात मी बुडणार नक्कीच मग काय जोपर्यंत पोहायला येणार नाही ना तोपर्यंत नदीत उतरणार नाही पाण्यात उतरणार नाही हे काय त्याचं आहे आपण वरवर हसतो पण आपलं असंच असतं लक्षात ठेवा जोपर्यंत पोहायला येणार नाही तोपर्यंत पाण्यात उतरणार नाही कसं शक्य आहे अशाच आपल्या विचारांच्या लाटा असतात असं डूज डोन्स मे माईट पॅप्स या ज्या सगळ्या लाटा आहेत ना अशा इनडिसिजनच्या लाटा आहेत त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलेलं फार सुंदर आहे रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात माहीत आहे ना की दिवसाच्या शेवटी जमलं तर निदान आठवड्याच्या शेवटी नक्की महिन्याच्या वर्षाच्या तुम्ही मग कितीही करू शकता पण आठवड्याच्या शेवटी आपल्याला सुट्टी दिलेली आहे आपण नेहमी म्हणतो ना इट इज अ डे वी हॅव मेड इट अ हॉलिडे हॉलिडे लाईक हॉलिवूड एन्जॉय वीकेंड या इकडे तिकडे 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 वीकेंड पण तसं नाही आहे तो कशासाठी दिलेला आहे अरे सोमवार ते शुक्रवार तू काय वागलास किंवा सोमवार ते शनिवार ॲज अ वर्कर एम्प्लॉई सर्वंट तू कसा वागलास विचार कर आणि देन स्टार्ट अ न्यू वीक ऑन मंडे वीकेंडची कल्चर्स आपण बदलवलेले आहे आज अमेरिकेसारख्या देशात लिहिलेलं असतं की वी डोंट सेल कार्स असेंबल्ड ऑन फ्रायडेज फ्रायडे गुड्स आर नॉट सोल्ड इन दिज मॉल्स कारण फ्रायडे गुड्स म्हणजे काय फ्रायडेला त्यांना पगार मिळतो आणि फक्त मोबाईलवर यावेळेला कुठे जायचं यावेळेला अंडर वॉटर करूया का विकेंड अर यावेळेला करूया का हे असं असं करूनच तो आपण द मॉन्क हूज सोल्ड इज आपण म्हणतो ना फेरारी नावाचं जे आहे ते तसंच त्याला काही अशक्य नव्हतं मित्रमैत्रिणींबरोबर वीकेंड साजरा करायचा चला आज समुद्राच्या तळाशी चार्टर अ सबमरीन त्याला काही अवघड नव्हतं तो स्टेट लॉयर होता अमेरिकेचा एकोणीस एकोणीस तास काम करायचा सोमवार ते शुक्रवार पण शनिवार आणि रविवार आय डोंट बिलॉग टू दिस वर्ल्ड माझं वर्ल्ड निराळ आहे मित्रांचं मैत्रिणींचं एन्जॉय आणि मग शुक्रवारी संध्याकाळी ती सबमरीन खाली जायची ती रविवारी संध्याकाळी वर यायची खाली चला विमानातून जाऊया चला विमान चार्टर प्लेन मग वरच्या अशा दोन वीकेंड तिकडे असं करता करता वेन ही वॉज इन फॉर्टीज ही हॅड अ मॅसिव्ह हार्ट अटॅक कोलॅप्स इन द कोट आणि नंतर ज्यावेळेला रिकवर होत होता त्यावेळेला कुणीतरी त्याला सांगितलं कारण इंडियन्स खूपच आहेत ना तिथे आणि त्याचं ते ऑटोबायोग्राफिकल पुस्तक आहे जरी त्यांनी नाव वगैरे बदललेलं आहे त्यावेळेला कुणीतरी त्याला सांगितलं की व्हाय डोंट यू गो टू इंडिया इन सर्च ऑफ पीस ऑफ माइंड बिकॉज दॅट इज द लँड ऑफ फिलॉसॉफी दॅट इज द लँड ऑफ स्पिरिच्युअलिटी तर तो म्हणतो की येस इट्स अ गुड आयडिया बिकॉज आय एम रॉबिन अमेरिकन फ्रॉम मदर साईड बट आय एम शर्मा फ्रॉम फादर साईड आय एम अन इंडियन सो आय कॅन प्रिझर्व विद इन माय पर्सनॅलिटी कल्चर ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन ऑफ अमेरिका अमेरिकेची सुधारणा मला माहीतच आहे पण भारताची कल्चर बघण्यासाठी जाऊया आणि मग पुढे सगळं सांगत बसत नाही हिमालयात जातो आणि ही गेट्स द पीस ऑफ माइंड ही बिकम्स गुरू एकामागून एक त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत एक तुम्हाला सहज सांगतो की आपण कुठला विचार करूया रवींद्रनाथ कुठला विचार त्यांनी तीन प्रश्न दिलेले आहेत कुठे जायचं ठरवलं होतं कुठे पोचलोय दिशा बदलणं आवश्यक आहे का ज्याला मिड कोर्स करेक्शन म्हणतात रॉकेट्स जर सोडलं तर ह्यांना कळतं ना रे असं गेलं तर ते, ते चंद्राला हे करून जाईल टँजेन्शियल जाईल चंद्रावर उतरणार नाही मग काय करूया जरा मिड कोर्स करेक्शन जात असताना थोडं कोर्स करेक्शन कोर्स करेक्शन तिकडे मी काय व्हायचं ठरवलं होतं आणि मी कुठे निघालेलो आहे अरे हा विचार आठवड्यातून एकदा करा ही रजा दिलेली आहे तुम्हाला त्याला सुट्टी म्हणतो पण यू कॅन टेक लिव्ह फॉर अ बेटर कॉज त्याला सॅबॅटिकल म्हणलेला आहे आणि सॅबॅटिकल जे बुद्धीचं काम करतात त्यांनी घेतलं पाहिजे कोरोनाने आपल्याला हे सॅबॅटिकल दिलेलं आहे सॅबॅटिकल म्हणजे अवे फ्रॉम द रुटीन अवे फ्रॉम दोज वर्ड दॅट हॅज बिकम मेकॅनिकल कंटाळा आलेला आहे किंवा मला काहीतरी संशोधन करायचं मला ध्यान करून माझी पर्सनॅलिटी एनरीच करायचे सॅबॅटिकल आणि मी ॲप्लाय करताना सांगतो की आय वॉन्ट सॅबॅटिकल फॉर सिक्स मंथ्स फॉर वन इयर मला ह्याचा अभ्यास करायचा आहे त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे इट इज रिलीफ फ्रॉम रुटीन यू आर रिलीफ्ड बट यू आर स्टॉ स्टील ऑन द जॉब यू गेट द सॅलरी पण जा ना मला जग बघायचं आहे अँड आय वॉन्ट टू राईट अ बुक हरकत नाही सॅबॅटिकल आपण स्वतःला सॅबॅटिकल केव्हा देणार आहोत ही जी एकादशी सांगितली ना त्याच्यात काही तास जर मौन पाळायचं ठरवलं वी विल गेट एनरिच्ड अनुभवावरून सांगतो आहे तुम्हाला एक पंधरा मिनटाच्या मौनापासून सुरुवात करा पण अशा वेळेला करा की ज्या वेळेला तुम्हाला, तुम्हाला जास्त बोलण्याची शक्यता असते सगळेजण झोपल्यानंतर मौन सगळे उठण्यापूर्वी मौन स्वप्नात मौन याला काही अर्थ नाही आहे आणि मौन म्हणजे टोटली यू हॅव टू बी कट ऑफ फ्रॉम द एंटायर वर्ल्ड म्हणजे मोबाईल बंद लँडलाईन बंद एकटे घरात असाल तर दा डोअरबेल बंद स्वतःला पहिली सूचना दिली पाहिजे ना ऑटो सजेशन की आय एम कट ऑफ फ्रॉम द वर्ल्ड फॉर हाफ एन आवर हाफ 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 आवर मी मोबाईलशिवाय राहू शकत नाही यू स्टार्ट विथ मोबाईल मौन एक दिवस निवडा आठवड्यातला किंवा एक तास निवडा दोन तास मी मोबाईल बंद ठेवेन बघा ॲट द एंड ऑफ दॅट सेकंडावर पहिल्यांदा वाटेल आय विल गो मॅड आय विल डाय कोणी मरत नाही आणि कोण वेळही होत नाही त्यांना कळेल पहिल्या दिवशी कळणार नाही पहिल्या दिवशी कदाचित यू विल फील डिप्रेस्ड तुम्हाला हे झाल्यासारखं वाटेल परंतु लक्षात घ्या हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मी कुठे निघालेलो आहे आणि आपण नेहमी एक शब्द वापरतो मला माणसाचा जन्म मिळालेला आहे आणि मला माणसाचा देह मिळालेला आहे मला माणसाची बुद्धी मेंदू मिळालेला आहे आणि मला माणसाची भाषा मिळालेली आहे कुणाला मिळालं आहे हे सगळं अँड आय हॅव गॉट इट ॲट द टाईम ऑफ माय बर्थ माय ही इन्व्हेस्टमेंट आहे नॉट ओनली माय पेरेंट्स अँड ग्रँड पेरेंट्स नेचर समजा ना निसर्गाने माझ्यात इन्व्हेस्ट केलेलं आहे मी त्या बुद्धीचा वापर करून सत्यानाश करतो आहे व्यसनी बनलेलो आहे ॲडिक्ट झालेलो आहे आय कॅन गेट ॲडिक्टेड टू नामस्मरण ॲज वेल well. रियाज वगैरे काय मी बघितलेले आहेत अरे रियाजाशिवाय राहू शकत नाहीत काही माणसं जगू शकत नाहीत म्हणून विचार करा तुम्ही की असा कुठला तरी ध्यास आहे का की ज्या ध्यासाचा अभ्यास मी सतत करत राहीन काही नाही माझ्याकडे पुस्तक नाही बट आय विल थिंक आय विल को रिलेट अरे हा मुद्दा इथे आला नाही का इकडे सांगायला काय हरकत आहे ही गोष्ट या कॉन्टेक्ट मध्ये सांगायला काय हरकत आहे बी नो तुम्ही जे काही आवडतं तुम्हाला जे डेस्टिनेशन म्हणजे जे मुक्काम तुम्ही ठरवलेला आहे तो तुम्ही तिथे करा कृष्णाने उदाहरण देताना सांगितलेल्या अर्जुना कुठलाही निर्णय घेताना स्टॉप थिंक अँड प्रोसीड थांब विचार कर आणि मग पुढे चल एका सेकंदात जरी निर्णय घ्यायचा असला ना तरी त्या सेकंदाला सुद्धा तीन भाग आहेत सेकंद आला सेकंद थांबला सेकंद गेला आता तो, तो सेकंद कसा होईल आपण काटा म्हणतो ना खटकन फिरला क्षण क्षण आला क्षण थांबला क्षण गेला नाही तर दुसरा क्षण येणारच नाही या प्रत्येक गोष्टीला तीन आहेत म्हणून स्टॉप थिंक अँड प्रोसीड अगदी एका मिनिटात डिसिजन घ्यायचा आहे हरकत नाही स्टॉप थिंक अँड प्रोसीड बऱ्याच वेळेला व्हेंटिलेटरवर ठेवलेला आहे आपल्या जवळच्या माणसाला आणि अशा वेळेला तो विचारतात डॉक्टर की वी कॅन कीप हिम पण ही इज डेड टू डेज बॅक पण आम्ही ठेवलेलं आहे तुमच्या अग्रावरून कारण यू आर वेटिंग फॉर सम मिरॅकल मिरॅकल्स डू हॅपन आमचं काय आम्हाला हे मिळणार आहे बिल पण यू टेक अ डिसिजन आता हा डिसिजन तुम्ही काय देवाचा प्रसाद घेऊन घेणार घेऊ घेऊ शकता पण शेवटी बघा ना तो शुद्धीवर आला कोमातून जर बाहेर आला त्यावेळेला आम्हाला कळेल की त्याच्या कुठली सिस्टम्स त्या निकामी झालेल्या आहेत त्याची जर मेमरी गेलेली असेल तर त्याला पी माणूस आहे हेही कळणार नाही ही माझी बायको आहे तेही कळणार नाही लक्षात ठेवा आज एका नटाची मुलाखत होती म्हणाली एक मूर्ख प्रश्न तुला विचारते तुला देवाकडे काही मागायचं वाटलं काय मागेल म्हणाला सगळ्यांना अल्झायमर होऊ दे जगातल्या सगळ्या माणसांना अल्झायमर होऊ दे कुणाला लक्ष माणूस असून जनावरापेक्षा वाईट वागतोय मित्र मित्राला फसवतोय वडील वडिलांसारखं वागत नाही शिक्षक शिक्षकांसारखं वागत नाही हे काय म्हणून अल अल्झ मृदय त्यांची जी पुढची पिढी असेल कारण कुणीतरी प्रेग्नंट असेलच की असेल त्यांना आपण चांगलं काहीतरी शिकवूया हे बोल तो बोलत होता त्यावेळेला ती म्हणाली विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा आपण विचारलं होतो ना देवानी तुम्हाला पंचवीसावा तास दिला तर तो तुम्ही कसा वापराल प्रत्येक राष्ट्राने आपापल्या कल्चरप्रमाणे सांगितलं होतं जर्मनी वगैरे म्हणाले की आम्ही हार्डवर्क करून प्रोडक्शन वाढवू त्या एकाशात फ्रेंच वगैरे म्हणाले वी विल एन्जॉय एक तास ॲडिशनल मिळालेला आहे जर्मनी म्हणाला ओके वी विल गिव्ह सम लेसन्स इन डिसिप्लिन का जपान वगैरे काही भारतीयांनी सांगितलं एक तास देवानी दिला तर तो, तो जास्त चांगला सजवून आम्ही देवाला परत करू दिस इज एक्सपेक्टेड आन्सर रिडर्स डायजेस्ट मधला प्रश्न होता की देवानी जर एक तास दिला तर तो मी सजवेन सजावट करेन डेकोरेट करेन आणि देवाला देईन म्हणजे देवानी मला प्रेझेंट दिलेलं आहे माणसाचं शरीर दिलेलं आहे मेंदू दिलेला आहे आणखीन काय दिलं आहे प्रेझेंट टेन्स दिला आहे हा शेवटचा मुद्दा आहे देवानी आपल्याला प्रेझेंट टेन्स दिलेला आहे पास्ट अँड फ्युचर आपण बनवलेलो पास्टच्या मेमरीज त्रास देतात फ्युचरच्या वरीज त्रास देतात प्रेझेंट मिझरीज हां मेमरीज मिझरीज अँड वरीज गाडून टाका ना पास्ट आणि कशाला तुम्ही नाव काय ठेवायचं वगैरे चर्चा करतात द चाईल्ड इज नॉट यट बॉर्न बघा फ्युचर इज नॉट बॉर्न टुडे इज डेड कशाला दुःख करता टुडे इज अ फॅक्ट ऍक्ट मॅन ऍक्ट टुडे इज अ फॅक्ट हा प्रेझेंट आहे ना हा देवानी दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे द पॉवर ऑफ प्रेझेंट द पॉवर ऑफ नव ही ज्याला कळली तो दत्ताचा खरा भक्त झाला आपण मागे हा बघितलेला आहे अवधूत ज्या वेळेला म्हणतो अ म्हणजे अखंड व म्हणजे वर्तमान इटरनल प्रेझेंट आणि धूत म्हणजे एका बाजूने तो भूतकाळ धूत असतो आणि भविष्यकाळ येण्यापूर्वीच त्याला दूर लोटत असतो हा अवधूत आहे आपल्याला तसं जर म्हणता आलं ना कृष्ण एकशे पंचवीसाव्या वर्षीसुद्धा कोणतीही वार्धक्याची चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर नव्हते एकशे पंचवीस वर्षाचं आयुष्य आहे त्याचं तुम्ही म्हणाल नाही त्यावेळेला लोकांचे केस पिकतच नसतील भीष्माचार्यांचं काय सगळंच पिकलं होतं त्यांचे घोडे पांढरे निशाण पांढरं पांढरंच पांढरं भीष्माचार्य होत होते ना कृष्ण नाही कारण तो म्हणतो हे ओल्ड एज वगैरे सोडा हे बाहेरचं आहे आत तुम्ही प्रसन्न राहू हो शकता द चाईल्ड विद इन यू कॅन रिमेन अ चाईल्ड इटर्नली यू मॅच्युअर यू पर म्हणजे तुम्ही परिपक्व व्हा तुम्ही निरनिराळे रोल्स तुमचे हे करा त्यामुळे काय की आपल्याला हे करता येईल की अर्जुनाला जे इसेन्स कृष्णाने सांगितला ज्याची आपण आज रिव्हिजन केलेली आहे शेवटी तो परत त्याला सांगतो की आता मात्र मी तुला सांगतो की उत्तिष्ठ युद्धाय कृतनिश्चया तरी त्याला डाऊट आहेत मग स्थितप्रज्ञाचं वर्णन सुरू होतं आणि तो सांगतो निश्चयात्मिका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी हा शेवटचा मुद्दा आहे तिथून शनिवारी आपण पुढे चालणार आहोत शनिवार एक ऑगस्ट सात ते आठ तो संपणार आहे केव्हा ते आत्ता सांगत नाही आहे कारण कदाचित तो दीर्घ मुदतीचासुद्धा असू शकेल परंतु एक तारखेला संध्याकाळी सात वाजता आपण भेटणार आहोत गीतेचा जो इससेन्स म्हणतात गीतेचा आपण बघितलं ती समरी बघितली आज निश्चयात्मिका बुद्धी तुला पाहिजे बाकीच्या बुद्धे कशा असतात अनंत शाखा त्याला फाटे फुटतात असे करूया काय न करूया नाटकाला जाऊया काय नाटक कशाला काय सिनेमाला जाऊया नाही आपण काय ह्याच्यात घरातच थांबतात ही शाखा ती शाखा ती शाखा ती शाखा शेवटी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो तुम्हाला कळेल की ब्युटी महत्त्वाची आहे का ड्युटी महत्त्वाची का युटिलिटी महत्त्वाची आहे सगळं महत्त्वाचं आहे पण प्रत्येक प्रसंगात जर काय महत्त्वाचं असेल तर ड्युटी महत्त्वाची आहे ब्युटी आहे ना देवानी दिलं आहे तर का नाही करायचं आणि युटिलिटी युटिलिटी म्हणजे उपयुक्तता आईवडिलांची युटिलिटी संपली कुठे वृद्धाश्रम पण पर परत आता बाळंत होणार आहे कोण पाहिजे हक्काची तुला मोलकरी आई आईला आई काल तू स्वप्नात आलीस म्हणजे परत वृद्धाश्रमातून घरी आणायचे कारण आई पाहिजे म्हणून तर एका मिनटात गोष्ट सांगूया आपण आपल्याला माहीत आहे गोष्ट काळवीट ज्याला बारह सिंगा म्हणतात त्याची ब्रांच्ड हॉर्न्स असतात तुम्हाला माहीत आहे तो म्हणतो मी राजाच व्हायला पाहिजे कारण माझ्या डोक्यावर निसर्गाने दिलेला ताज म्हणजे मुकुट आहे काय सुंदर दिसतो पाण्यात बघत असतो पाण्यात त्याला आपलं प्रतिबिंब दिसतं आणि म्हणतो की काय सुंदर शिंग देवानी मला दिलेले आहेत पण काय पाय माझे हरणाचे पाय बघा ना काटक्यासारखे असतात काटक्या लाईक स्टिक्स किती कुरूप आहेत ते देवा असं म्हणत असताना सिंहाची गर्जना ऐकू येते सिंहाची गर्जना ऐकल्यानंतर हा पळायला लागतो जीवाच्या भयानं प्राण वाचवण्यासाठी आणि शेवटी एका वेलीत आणि झुडपात त्याची ती शिंग अडकतात आणि शिंग सोडवायला जातो तशी ती जास्त इंटल अडवत जातात जास्त अडकत जातात जास्त अडकत जातात हे होतं आणि म्हणून सिंह येतो पाय म्हणतात की मी तुला दूर न्यायला तयार आहे रे पण तुझी ब्युटिफुल हॉर्न्स डेटक युअर लाईफ तुझं जीवन गेलं त्या सौंदर्यामुळे आम्ही तुला न्यायला तयार होत युटिलिटी ड्युटी आमची ड्युटी तुला वाचवायची आहे आम्ही अजूनही तयार आहोत पण काय करायचं ती एक्सटर्नल ब्युटी तुझा ताज तुझा मुकुट त्यामुळे तू अडकलेला आहेस मला एक सूचना आलेली होती की सध्या बरीच तरुण मुलं जरा इंटरेस्ट घेऊन हे ऐकायला लागलेले आहेत तेव्हा तुम्ही हे मी पुढच्या वेळेला करणार नाही आहे आज मी जाणीवपूर्वक केलं इंग्लिशचा जरा प्रमाण वाढवा तुमच्या बोलण्यात म्हणून आज बऱ्यापैकी आपण इंग्रजीही बोललेलो आहे तुम्ही असं बिलकुल समजू नका की असं इंग्रजी नाही पुढच्या वेळेपासून आपण जास्तीत जास्त चांगल्या शुद्ध मराठीत बोलू ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला इक्विवालंट सांगेल पण आज अंडर सम इन्स्ट्रक्शन्स आज हे सगळं केलं गीतेच्या पार्श्वभूमीला ज्याला आपण म्हणतो की बॅकग्राऊंडला आपण आता निरोप देत आहोत अँड द रिअल गीता बिगिन्स फ्रॉम सॅटरडे आहे त्या ठिकाणी ताट बसूया शांत सात ते, ते आठ हा वेळ लक्षात ठेवायची शनिवारी सात ते आठ शांत श्लोक म्हणूया समाधी पहाता समाधान होते तनु देते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर महादोखांचे गिरीवर रामनामे नासति श्रीराम नंतर म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय वाय नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदे वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदे

सुदेवाय देवीचा श्लोक म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तु ते जयनारायणी नमोस्तु ते उपासनेलादृढचालभावे भूदेवसन्तासि सदालभावे सत्कर्मयोगे वयघालभावे सर्वामुखी मङ्गलबोलवावे सदा सर्वदा योगतुजा गडावा तुझे कारणी देहमाजा पडावा उपेक्षो नको गुणवंता अनन्ता रघुनायका मागणे गणेः च याता जय जय रघुवीरसमर्थ सहनावतु सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदीतमस्तो मा विद्षाव ॐ शान्तिः 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 शांती दीर्घ श्वासोच्छ्वास सावकाश डोळे उघडून बंसीधर कृष्ण योगेश्वर कृष्ण आणि सद्गुरुनाथ यांचं दर्शन घ्यायचं शांत आनंद महाराज महाराज महाराज